नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले व खासदार रजनीताई पाटील यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन 24 ऑक्टोबर रविवारी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे. तसेच यावेळी देशमुख म्हणाले की बीड जिल्हा एक जिवंत आणि ऊर्जावान काँग्रेस आहे. रस्त्यावर उतरून जो जनतेचे काम करेल त्याच कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे पद शासकीय समितीत काम करण्याची संधी मिळेल. कर्तबगार प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण मिळून बीड जिल्ह्यात काँग्रेस अधिक सक्षम, बळकट व मजबूत करू. काँग्रेस सर्व समाज घटकांसाठी सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारण व समाजकारणात संधी देणार आहे. काँग्रेस हा जनसामान्यांचा आणि सर्व धर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे. भारतीय जनतेला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे आपण सर्वजण जाणतच आहात. कुणी पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस संपणार नाही, कारण काँग्रेस जनतेच्या मनामनात जिवंत आहे. आपण सर्वजण मिळून जुन्या नव्यांचा संगम करून नव्या जोमाने काँग्रेस पक्ष बांधणी करू. आगामी सर्वच निवडणुकात जनता चमत्कार दाखवणार असा विश्वास आहे. येत्या 24 तारखेला प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आणि खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांचा न भूतो न भविष्यती असा भव्य सत्कार सोहळा अंबाजोगाईत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात आपण काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे. उद्या दिनांक 24 तारखेला सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते बीड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचाही सत्कार आहे आणि बीड जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण गावातील सर्व भागातील सर्व प्रतिष्ठित आणि काँग्रेसप्रेमींनी या 10 वाजताच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहावं मी असं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. पक्ष आता काँग्रेस पक्ष ही अतिशय कातीन टाकून अतिशय जोरदार पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपली आपली वाटचाल करत आहेत. काँग्रेस पक्ष तुम्ही जो पाहिला की 2014-14 नंतर लोकांना वाटायचं की काँग्रेस संपलं काय असं म्हणणाऱ्या काँग्रेसनं काल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था फक्त स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याच महाराष्ट्रात एक नंबरला पक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एक नाणी पक्षाची ताकद आहेच आणि पक्ष हा एक विचार आहे. हा कवा कुणामुळं कशामुळं संपत नसतो, तो त्याच्या जागेवर त्याचं काम या ठिकाणी असते. देशाला स्वातंत्र्य दिलेला हा मूळ पक्ष असल्यामुळं काँग्रेसकडं तरुणांची संख्या फार आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे. का तर तुम्ही बघितलं असेल की या पूर्वीच्या काळात मोदी सरकारनं फक्त खोटे आश्वासन देऊन सरकार आणण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठं आश्वासन होतं की दरवर्षी 2 कोटी लोक तरुणांना मी रोजगार उपलब्ध करून देणार. तुम्हाला मुद्दाम सांगायला हरकत नाही की जेव्हापासून सरकार आलं 2014 पासून आत्तापर्यंत 4 कोटी लोक तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात. मिळालं तर कुणालाच काही नाही पण 4 कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात. त्याच्यामुळे हताश झालेला तरुण, हताश झालेली माणसं, हताश झालेली महागाई या सगळ्याला कंटाळून उद्याचा देशापुढे एक सक्षम आणि एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेस आहे. त्याच्यामुळे सर्व लोक काँग्रेसचे आपण सर्वांनी या कार्यक्रमाकडं एक आपला कार्यक्रम म्हणून पाहावं आणि आपल्या कार्यक्रमाला यावं एवढंच यापासून विनंती करतो आणि थांबतो.